छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोडणार शौर्याला तोडणार जो अतंग आहे सागरासमान ज्याचे छत्र म्हणजे आभाराचा सन्मान जो मराठी मनातला धगधगता स्वाभिमान काळीज आहे सह्याद्रीचं त्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवराजाचे पहिलं स्थान जो कृपावंत आहे देह वसंत आहे मराठ्यांचा भगवा असमंत आहे स्वराज्य संपर्क शहाजीराजे भोसले जिच्या खुशीतून या देखणं माझं स्वप्न उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्य संपर्क शहाजीराजे भोसले वजाने मुलीला चूल आणि मुली यातून मुक्त केले ते महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले ज्यांनी दिवसा हाता झाडू घेऊन गाव स्वच्छ करायचे रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे डोके स्वच्छ करायची काम गाडगी महाराजांनी केले व ज्यांनी रशियामध्ये जाऊन शिवाजी महाराजांचा पहिला पोहरा गायला शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणला ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती हा संपूर्ण देश चालतो ते संविधान निर्माते विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. खेड्यांमधले घर कौलारू आठवणीच्या आधी जाते तिथे माझ्या मनाचे नियता. आजपर्यंत अनेक शहरांना अनेक ठिकाणांना भेट दिली आहे मात्र असे असले तरी गावी जाण्याची ओढ काही वेगळीच. नमस्कार, माझे नाव लक्ष्मीप्रकाश बोराडे. मी इयत्ता 7वी अ ची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा टाकळी कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी. आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा माझा विषय आहे माझ्या स्वप्नातील गाव. ग्रामसुधारणेचे मूलमंत्र सज्जनी व्हावे एकत्र संघटना हे शक्तीचे सूत्र. ग्रामराज्य निर्माण करणे हे आजच्या युगाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकेकाळी यज्ञेला जे महत्त्व होते ना तेच महत्त्व आज योजनेला आहे. आपल्या प्रत्येक गावाला पुढे जायचं आहे. राष्ट्राचे किंवा राज्याचे केंद्र दिल्ली नसून आपले स्वतःचे प्रत्येक गाव आहे. गावामध्ये जर ग्रामपंचायत नसेल तर लोकांनी मनात थांबले ना तर ते सर्व सोयी ते करू शकतात. उठण्यापासून व्यवस्थित लक्ष पुरवायचे आहे. गावाच्या उद्धारातच खरा आमचा उद्धार आहे. खरं आमचा उद्धार आहे. मग त्यासाठी रस्ते घर उकंडे दुरुस्त व्हायला हवी. मला शहरांमध्ये जे रस्ते पाहायला मिळतात ना ते मला माझ्या गावामध्ये रस्ते पाहायला मिळत नाहीत. मला शहरांमध्ये जे मला महाविद्यालय कॉलेजेस पाहायला मिळतात ना मला ते माझ्या गावामध्ये पाहायला मिळत नाहीत. गावामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हायला हवा. परंतु महाविद्यालय कॉलेजेस उभारणे महत्त्वाचे आहे. शहरांकडे मला मोठ्या मोठ्या इमारती दिसतात. इमारतीला सिमेंटचा ओलावा आला माणुसकीचा ओलावा नाहीसा झाला. जातीपातीच्या ना उच्चाटन करणे आम्ही सर्व एका कुटुंबातले आहोत ही भावना आज सर्वांच्या मनामध्ये उतरली पाहिजे. अमीर गरीब अडाणी श्रीमंत हे सर्व होईल तितके लवकर नष्ट व्हायला हवे. आपल्या सर्वांना एक मोठं कुटुंब तयार करायचं आहे. आज प्रत्येक गावाने कृषी उत्पादन केंद्र आरोग्य केंद्र यामध्ये प्रगती करावी. नवे जुने प्रकल्प राबून गावातील दुष्काळ पाणीटंचाई ही कायमची दूर करावी असे मला वाटते. जैवतत्वज्ञाना स्वतःला सिद्ध करावं अशी माझी आशा. माझ्या स्वप्नातील गावात मानवता हाच खरा धर्म असेल. हिंदू मुस्लिम शीख ईसाई यांच्यासोबत रक्तात नातं नसलं तरी काळजात हृदयात नातं असणं गरजेचं आहे. त्यासाठी जिथे एकतेची भावना असेल जिथे ऊचनीच नसेल असे माझ्या स्वप्नातील गाव असेल. जिथे शिक्षणाचा प्रसार असेल जिथे हर मूल हसत दिसेल असे माझ्या स्वप्नातील गाव असेल. जिथे मंदिरात आरती होईल सोबत मस्जिदची आजान होईल जिथे मंदिरात आरती होईल सोबत
सोबत मजीदची आजाड होईल असे माझे स्वप्नातील गाव असेल असे माझे स्वप्नातील गाव असेल जिथे स्त्रियांना सन्मान असेल उच्च नीचावर विचार नसेल जिथे स्त्रियांना सन्मान असेल उच्च नीचावर विचार नसेल असे माझे स्वप्नातील गाव असेल असे माझे स्वप्नातील गाव असेल जिथे मातीतून केलेल्या कष्टाचे फळ उगे जिथे मातीतून केलेल्या कष्टाचे फळ उगे जिथे शेतकरी आनंदी दिसे असे माझे स्वप्नातील गाव असेल असे माझे स्वप्नातील गाव असेल जिथे आईची ममता असेल जिथे वडिलांची साथ असेल जिथे आईची ममता असेल जिथे वडिलांची साथ असेल असे माझे स्वप्नातील गाव असेल असे माझे स्वप्नातील गाव असेल मी आशा करते की माझे हे स्वप्न एक दिवस नक्कीच पूर्ण होईल धन्यवाद स्टॉप